प्रौढ़ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर महाराज धीराज योगिराज श्रीमंत श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की जय। नमस्कार, माझे नाव श्रावणी शिंगारे आहे। मी आता नववीतील विद्यार्थिनी आहे। मी आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता। त्यांच्या आबासाहेबांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते व त्यांच्या मातोश्रींचे नाव जिजाबाई असे होते। छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते। भोसले कुळातील ते एकमेव असे राजा होते ज्यांनी मोगलशाही व आदिलशाही विरुद्ध लढाया लढल्या व त्या जिंकल्या सुद्धा। शिवाजीराजे अवघ्या 17 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी आदिलशाहीकडून तोरणगड हे जिंकले होते। त्यानंतर त्यांनी कोंढाणा पुरंदर असे कित्येक गडे किल्ले जिंकलेले आहेत। त्यांनी मुंबादेवीच्या डोंगराचं पुनर्स्थापन करून त्याचा राजगड केला व ती ठरली आपली पहिली राजधानी, स्वराज्याची पहिली राजधानी। दुसरी राजधानी म्हणजे रायगड, जिथे शिवाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजीराजे भोसले झाले, म्हणजेच रायगडवर त्यांचा राज्याभिषेक झाला। शिवाजीराजांचे असे अनेक किस्से आहेत, त्यातील प्रसिद्ध म्हणजे अफजल खान व शिवाजीराजे यांची भेट। त्यांच्या भेटीवरून मला 2-3 ओळी सुचल्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगू इच्छिते। नाही कुणापुढे झुकला असा मर्द मराठा शिवराय ऐकला। ही तर फक्त एकच होती, अशा तर कित्येक ओळी आहेत त्या शिवरायांसाठी वापरू शकतो। जसं की कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि कोणी नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा। शिवरायांची शिकवण, एक शिकवण म्हणजे राज्य छोटं का असेना पण स्वतःचं असावं, त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करा तर जग तुमचा आदर करेल। शेवटी मी हे बोलून संपवित आहे की शिवरायांसारखं नाही की कोणी राजा जन्माला आला होता ना कधी जन्माला। जय भवानी।